नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंग मटेरियल्स म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढण्यासाठी लागणारी साधने. त्यामध्ये आपण त्याचे त्यांना चार भागामध्ये डिवायडेड केलेले आहे. सगळ्यात पहिला भाग बेसिक इन्स्ट्रुमेंट. बेसिक इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याकडे आहे ड्रॉइंग बोर्ड, ड्रॉइंग शीट, नंतर ड्रॉइंग पेन्सिल्स आणि स्केल. हा पार्ट वनमध्ये आपण बेसिक इन्स्ट्रुमेंटमध्ये घेतलेला आहे. सेकंड पार्टमध्ये आपण घेत आहोत इन्स्ट्रुमेंट फॉर स्ट्रेट लाईन्स. दॅट इन्स्ट्रुमेंट जे यूज होतात स्ट्रेट लाईन काढण्यासाठी, त्यामध्ये आपल्याकडे आहे टी स्क्वेअर आणि सेट स्क्वेअर. तसंच तिसऱ्या भागामध्ये आहे की इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग अँगल्स, म्हणजे कोण मोजण्यासाठी उपयोगात येणारे इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये आहे प्रोटेक्टर्स आणि सगळ्यात शेवटचा भाग स्पेशल टूल्स किंवा अदर टूल्स जे आपण ड्रॉइंगसाठी वापरणार आहोत. त्यामध्ये आहे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स. आता ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्समधील टूल आहे ते आपण घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण घेणार आहोत सिम्पल इन्स्ट्रुमेंट, बेसिक इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये सर्वात पहिला आहे की ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्ड हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. ड्रॉइंग बोर्ड हे साधारणतः लाकडापासून बनवलेले असते. लाकडाच्या पट्ट्यापासून ड्रॉइंग बोर्ड हा तयार होतो. लाकडाच्या पट्ट्या एकत्र बांधून त्या बॅटनच्या सहाय्याने एकत्र केल्या जातात. या ज्या पट्ट्या दिसत आहेत त्या आहेत लाकडाच्या पट्ट्या. ओके, त्या एकत्र बांधण्याचं काम हा ह्या दोन पट्ट्या करत असतात, त्याला बॅटन्स असे म्हणतात. आणि या ज्या बेस आहे लाकडाचा, बेस तयार केला आहे लाकडापासून, त्याला आपण स्ट्रिप्स असं म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे ड्रॉइंग बोर्ड हा तयार होतो. स्ट्रिप्स या बॅटन्सला आधारे सपोर्ट दिला जातो. तसंच ड्रॉइंग बोर्डचं पाहिलं तर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला इथे कडा दिसते किंवा एज दिसते, त्याला आपण वर्किंग एज असे म्हणतो. वर्किंग एज किंवा इबोनी एज. ओके, म्हणजे थोडक्यात काय की या भागावर आपल्याला सेट स्क्वेअर टेकवून तो वर खाली स्लाइड करता येतो आणि त्या टी स्क्वेअरच्या आधारे आपण स्ट्रेट लाईन किंवा पॅरलल लाईन काढू शकतो. ISI मानकानुसार ड्रॉइंग बोर्डच्या काही साईज दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. त्यामध्ये सर्वात पहिली साईज येते ती D0. आता ड्रॉइंग बोर्डची साईज ही लांबी आणि रुंदी धरून केलेली राहते. त्यामुळं लांबी आणि रुंदी, त्यामध्ये सर्वप्रथम D0 साईजमध्ये 1500 बाय 1000, म्हणजे D0 ड्रॉइंग बोर्डची साईज ही 1500 मिलीमीटर लांबीला आणि रुंदीला 1000 मिलीमीटर असते. तसेच D1ची साईज 1000 × 700, म्हणजे 1000 बाय 700 हा ड्रॉइंग बोर्ड असतो. त्याचप्रमाणे D2ची साईज आहे 700 बाय 500, त्याप्रमाणे D3ची साईज आहे 500 बाय 500. ओके, 500 मिलीमीटर बाय 500 मिलीमीटर, या प्रकारे ISI मानकानुसार ड्रॉइंग बोर्डची साईज ठरवली राहते. आता D0 ही साईज सर्वात मोठी साईज आहे, म्हणजे थोडक्यात सेंटीमीटरमध्ये घ्यायचे तर 150 सेंटीमीटर बाय 100 सेंटीमीटर अशी ही साईज आहे. आपल्याला जशी गरज असते त्यानुसार आपण ड्रॉइंग बोर्ड निवडतो. आणि ड्रॉइंग काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाहिजे असते पेन्सिल. तर आत्तापर्यंत आपण शालेय जीवनामध्ये सरासरी आपण HB पेन्सिल वापरलेल्या असतात, आपल्याला त्यावेळेस ग्रेड माहीत नसतो. पण इंजिनिअरिंग ड्रॉइंगची आपल्याला ड्रॉइंग काढायची आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये ज्या आकृत्या काढायच्या ड्रॉइंग काढायच्या आहेत आपल्याला, त्या व्यवस्थित व नीटनाटके दिसल्या पाहिजे. त्यासाठी आपण H आणि 2H पेन्सिलचा वापर करतो. हा वापर काय करतो, H आणि 2H, खाली दिसत आहे तुम्हाला की ग्रेडनुसार पेन्सिलचे प्रकार आहे, की ह्या साईडला गेले तर H ग्रेड आणि ह्या साईडला गेलं तर B ग्रेड, डाव्या साईडला गेलं B ग्रेड, उजव्या साईडला गेलं की H ग्रेड. तर H ग्रेड म्हणजे काय की जी तुमची पेन्सिल आहे त्याचा लीड आहे तो कसा आहे, हार्ड आहे किंवा त्याच्यामध्ये हार्डनेस जास्त आहे, म्हणजे कठीणपणा त्यात जास्त आहे, त्यामुळे ती H ग्रेडची पेन्सिल. तसंच तुम्ही जर डाव्या साईडला गेले
इथं तुम्हाला बी दिसतंय, बी म्हणजे ब्रिटल, ब्रिटल म्हणजे ठिसूळ, म्हणजे तुम्ही जर बी ग्रेडच्या पेन्सिल निवडल्या तर त्यातमध्ये ठिसूळपणा तुम्हाला जास्त आढळून येतो. ओके, तर आपल्याला ड्रॉइंग काढण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची एच आणि टू एच पेन्सिल आपण निवडतो, त्याचे कारण की जर पेन्सिल हार्ड असेल तर त्याचा भुगा जास्त होणार नाही. आपण ज्यावेळेस ड्रॉइंग काढतो त्यावेळेस काय होतं की आपण एक लाईन ओढली तर लाईनसोबत ती लीड घासत चालतो आणि त्याचा चोरा किंवा भुगा साईडला पडतो, त्यामुळं काय होतं ड्रॉइंग हे आपलं खराब होतं. ड्रॉइंग खराब नाही हो म्हणून आपण एच आणि टू एच पेन्सिल वापरतो. ओके, त्यानंतर आपण घेतो की स्केल. ओके, चौथा भाग येतो आपला स्केल. आपण स्केल निवडतो, स्केल म्हणजे काय पट्टी, आपली फुटपट्टी आपण त्याला म्हणतो, छोटी असेल फुटपट्टी. ओके, तर त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला सेंटीमीटर, मिलीमीटर आणि इंच हे तीन मापे पाहण्यास मिळतात. ओके, तर त्यामध्ये आपल्याला पट्टीचा उपयोग काय होतो की आपल्याला अचूक माप घेता येते. आपण जर माप घ्यायचं ठरलं तर आपण पट्टी लावतो, पट्टीवर माप मोजून घेतो, म्हणजेच पट्टीचा उपयोग काय होतो आपल्याला मापे घेण्यासाठी. ओके, तसंच त्याप्रमाणे पुढचा भाग येतो तो टी स्क्वेअर. ओके, आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्या सब्जेक्टमध्ये किंवा ड्रॉइंग काढताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची गरज पडते की समांतर रेषा. समांतर रेषा, पहिली गोष्ट समांतर रेषा, दुसरी गोष्ट लंब रेषा. तर समांतर रेषा आणि लंब रेषा काढण्यासाठी आपल्याकडं टी स्क्वेअर आहे, आपण टी स्क्वेअरचा वापर करतो. ओके, टी स्क्वेअरने काय होतं की आपल्या रेषा समांतर येतात. त्या कशा येतात की टी स्क्वेअरचा हा भाग आपल्याला माहिती आहे का, याला स्टॉक असे म्हणतात. तसेच तुमचा हा वरचा भाग आहे तर तुमचा झाला वर्किंग एज आणि हा तुमचा हा जो भाग आहे हा तुमचा वर्किंग एजचा भाग आहे किंवा तुमचा स्टॉकचा भाग आहे. हा ड्रॉइंग बोर्डवर वर्किंग एजला एकत्र होऊन तो वर खाली स्लाइड होतो, त्यामुळे काय होते की तुम्हाला सरळ रेषा अजून परत त्याला सोबतच तुम्हाला समांतर रेषाही काढता येतात. ओके, म्हणजे टी स्क्वेअरचा उपयोग काय होतो की समांतर रेषा काढण्यासाठी. त्याच्यासोबतच आपण जर टी स्क्वेअरचा पाहिला तर त्याच्यासोबत आपण सेट स्क्वेअर जर ॲड केले त्या टी स्क्वेअरसोबत, आता आपण दिसतं तुम्हाला पुढचा भाग आपला सेट स्क्वेअरचा. ओके, म्हणजे टी स्क्वेअरसोबत जर आपण सेट स्क्वेअर ॲड केले तर आपल्याला काय करता येतं लंब रेषा काढता येतं. टी स्क्वेअरचा हा भाग वर्किंग एजचा, त्याच्यावर तुम्ही सेट स्क्वेअर ठेवला तर तुम्हाला 90 डिग्रीमध्ये याच्याप्रमाणे तुम्हाला लंब रेषा काढता येतात. ओके, तर टी स्क्वेअर सेट स्क्वेअर हे आपल्याकडे दोन प्रकारे येतात. एक येतो 30, 60, 90, म्हणजे 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश. त्याप्रमाणेच 45, 45, 90 म्हणजे 45 अंश, 45 अंश आणि 45 अंश हे दोन प्रकारात आपल्याकडं सेट स्क्वेअर येतात. ओके, त्याचा उपयोग करून आपण काय करतो की लंब रेषा काढायला त्याचा उपयोग होतो. 90 अंशामध्ये आकृत दाखवल्याप्रमाणे त्याचप्रमाणे 30 अंशातीलही आपल्याला कोण काढता येतात, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अजून ॲडजस्ट करून आपल्याला बाकीच्या प्रकारचे कोण काढता येतात, त्याप्रमाणे सरळ रेषाही घेता येतात. ओके, तर असा आपला सेट स्क्वेअरचा उपयोग आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे कोण मोजण्यासाठी एक साहित्य. कोण मोजण्यासाठी आपण शालेय जीवनापासून कोण मापकाचा उपयोग करत आलेलो आहोत, तर आपल्याकडे आहे प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टर म्हणजे कोण मापक. कोण मापकाचा उपयोग सर्वांना माहीतच असेल की कोण मापकाचा उपयोग आपण कोण मोजण्यासाठी किंवा कोण घेण्यासाठी आपण त्याचा जास्त उपयोग करतो. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे अदर इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याकडे आहे इन्स्ट्रुमेंट बॉक्स. ओके, म्हणजे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स. आता ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स म्हणजे तुमची कंपास पेटी. आपण जर शालेय जीवनात पाहिलं असेल तर आपण एक कंपास पेटी घेतो त्याच्यामध्ये भरपूर साहित्य राहायचं, करकटक, कोणमापक, सेट स्क्वेअर वगैरे ते सर्व गोष्टी यायच्या त्याच्यामध्ये. पण या ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्समध्ये यात वेगळं काय, याच्यामध्ये वेगळं आहे की याच्यामध्ये दोन कंपास येतात. एक येतं लार्ज साईज कंपास आणि दुसरं स्मॉल बो कंपास. दोन कंपास आणि दोन डिवायडर. दोन डिवायडर कोणते, लार्ज साईज डिवायडर आणि स्मॉल बो डिवायडर. तर आपल्याला माहिती आहे की कंपासचा उपयोग काय होतो, कंपासचा उपयोग आपल्याला होतो वर्तुळ काढण्यासाठी.
ओके वर्तुळ काढण्यासाठी किंवा माप इकडून तिकडे नेण्यासाठी आपल्याला आपण सरासरी आतापर्यंत कंपासचा उपयोग केलेला आहे. ओके त्याचप्रमाणे लार्ज साईज कंपासचा आणि स्मॉल साईज कंपासचा सुद्धा उपयोग तोच होतो की वर्तुळ काढण्यासाठी आणि एखादी आर्क टाकायचा असेल किंवा कर्ण टाकायचा असेल त्यावेळेस आपण त्याचा उपयोग करतो. ओके त्याचप्रमाणे लार्ज साईज डिवायडर आणि स्मॉल बो डिवायडर, डिवायडर म्हणजे काय कर्कटक कमी झाला म्हणतात, त्याचा उपयोग काय होतो आपल्याला की मापे आपल्याला इथून माप घ्यायचं आहे आणि ते इथं नेऊन ठेवायचं आहे. ओके त्यावेळेस काय करतो आपण तुमच्या डिवायडरचा उपयोग करून हे माप असं जसं तसं उचलून इकडं या साईडला ठेवलं जातो. ओके म्हणजे आपल्याला काय होतं मापे मोजण्यासाठी किंवा माप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी डिवायडरचा उपयोग होतो. ओके त्याचप्रमाणे अजून आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट बॉक्समध्ये इरेझर, इरेझर म्हणजे फोटोरबर, फोटोरबरचा उपयोग सांगायची गरज नाही तरी सांगतो की इरेझरचा उपयोग आपण अनावश्यक भाग फोडण्यासाठी किंवा अनावश्यक रेषा रेषा आकृती फोडण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्यानंतर आहे तर शार्पनर, शार्पनर पेन्सिल लटो करण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक भाग येतो की क्लिप्स. ओके तर क्लिप्स काय, की क्लिप्सचा उपयोग काय होतो, क्लिप्सचा उपयोग हा ड्रॉइंग बोर्ड आणि ड्रॉइंग पेपरला एकत्र बांधण्यासाठी किंवा एकत्र ठेवण्यासाठी या क्लिप्सचा उपयोग होतो. ओके त्यानंतर एवढं सगळं आपल्याकडे आहे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर आपल्याकडे आहे आता फ्रेंच कर्व्स. ओके फ्रेंच कर्व्हचा उपयोग आपण या कर्व काढण्यासाठी करतो. आपण फ्रेंच कर्व्हचा उपयोग कर्व काढण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. म्हणजे थोडक्यात दोन पॉईंट वेगवेगळ्या पद्धतीने जोडण्यासाठी आपण इथं असा फ्रेंच कर्व्हचा उपयोग करतो. फ्रेंच कर्व्हचा सर्वात जास्त उपयोग हा हायपरबोला आणि पॅराबोला काढण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होतो. कारण त्यामध्ये आपल्याला कर्कटकनुसार किंवा कंपासने ते तो कोन काढता येत नाही किंवा तो कर्व काढता येत नाही, त्यामुळे आपण हा फ्रेंच कर्व्हचा उपयोग करतो. ओके हे सर्व इन्स्ट्रुमेंट हे आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी आता वापरणार आहोत. ओके तर तुम्हाला ही माहिती तुम्हाला समजलीच असेल की कोणता ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट कधी वापरायचा आणि कशासाठी वापरायचा आहे. ओके हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.